नमस्कार मी अमृता खंडेराव आपल्या समोर सादर करत आहे सत्यपाल महाराजांचं कीर्तन लेखन आणि वाचन स्वर अमृता खंडेराव तर आमच्या बुलढाण्याला सत्यपाल महाराजांचं कीर्तन आलं होत माझ्या सासूबाई आणि त्यांच्या रुडाली मंडळाला कुठून तरी ही बातमी समजली त्या सगळ्या जणींनी कीर्तन बघायला जायचं ठरवलं संध्याकाळी मला चिवईचं बेसन आणि भाकर करायला सांगून सासूबाई मोठ्या उत्साहानं जायची तयारी करू लागल्या पण त्यांची तयारी सुरू असतानाच अचानक आमच्याकडे पाहुणे आले त्यामुळे त्यांचं जाणं रद्द झालं त्यांच्या बाकीच्या मैत्रिणी मात्र कीर्तनाला गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारी सासूबाई बाहेर बाजेवर केस वाळवत बसल्या होत्या माझी कामं आटपून मी कुठलं तरी पुस्तक वाचत पडले होते सगळीकडे शांतता असताना आणि कसलाही दांगूड नसताना अचानक पाच सहा जणी येऊन धडकल्या व काय मत्तंग झालं व सत्यपालाचं भाषेन बहीण आल्या आल्या श्वासही न घेता इल्याची आई म्हणाली भाषेन नाही व कीर्तन म्हणते व त्याले काळीनबाई म्हणाली हाव हाव तेच व बहीण तुने या लागत होत व लई खास झाला व कार्यक्रम अव बहीण काय गर्दी काय गर्दी माय काय बाया काय माणसून बाप्पा 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 इल्याची आई भयंकर एक्साइट झाली होती मले याच होत ना बहीण पण माया जवळचाही इवा आला मग पाहुण्याले वायरीच्या जीवावर सोडून येईन काय मले पहिलेच तर आमच्या आठ हे अस पाहुण्या रावण्याचं नीटनेटकं करा लागते रोजच्याला येते काय कुणी आपल्या घरले अव बहीण सत्यपाल महाराज असा बोलते का ऐकतच राहा वाटते आजकालच्या आईले निरा झाडतेच त्याच्या पुढे कुणी काही बोलू शकत नाही बहीण ओसा उभा राहते नाचते ओसा भजन म्हणते काय काहीच दोन टोंग्याले दोन खंजिरा बांधेल बहीण हातामंदी टायन चिपिया इतलो समजून सांगते का पार माणूस येडं होऊन जाते ऐकू ऐकू भजन ऐकायला आलेल्या तयार नव्हती <coughs> आयुष्यात पहिल्यांदाच तिनं कीर्तन ऐकलं असावं सत्यपाल महाराजांचं धुवांधार कीर्तन ऐकून सुशिक्षित माणूस सुद्धा थक्क होतो तर इथे इल्याच्या आईची काय कथा त्यातही ग्रामीण भागातल्या महिलांना मनोरंजनाची फारशी साधनं उपलब्ध नसतात कामामुळे चोवीस तास काही टीव्ही पाहता येत नाही आणि लाईन नसली तर टीव्ही दिसत नाही असली तर, तर थोडा वेळ पाहता येतो त्यातही नाटक एकांकिका कीर्तन पथनाट्य असले लाईव्ह प्रकार त्यांनी कधीच बघितलेले नसतात आमच्या गावातल्या बायकांनी जलसे पाहिले आहेत पण थिएटरमध्ये जाऊन नाटक मात्र कधीच पाहिलेलं नाही त्यांना सिनेमाची टाकी माहीत असते पण नाटकाचं थिएटर त्यांनी कधीच पाहिलेलं नसतं इल्याच्या आईचा उत्साह हो ओसंडून वाहत होता तिला सत्यपाल महाराजांच्या कीर्तनातलं काय सांगू आणि काय नको असं होऊन गेलं होतं एवढ्या मोठ्या तुफान गर्दी पुढे अखंड वेगाने बोलणारा आणि गाणारा माणूस तिनं पहिल्यांदाच पाहिला होता मग बोलता बोलता ती उठून उभी राहिली पदर कंबरेला खोचला दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवले आणि ऋतिक रोशन सारखे पाय हलवून सत्यपाल महाराजांसारखं बोलू लागली माय बाप हो लेकर किती पैदा करसान अबे त्याईले आईले खायला घालायची औकात अशी तिथल्याच लेकराईले जन्माले घाला खन खना खन खन खना खन, 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 खन हे खन खना खन, खन, खन तोंडाने खंजिरीचं म्युझिक वाजवणं चालू होतं इल्याच्या आईचं कीर्तन ऐकण्यासाठी हातातलं पुस्तक ठेवून मी वेगाने बाहेर आले ती अक्षरशः पेटली होती जोर जोराने दोन्ही गुडघे एकशे डिग्री हलवत एकशे ऐंशी डिग्री हलवत होती साक्षात सत्यपाल महाराज तिच्या अंगात संचारले होते बायका फुल एन्जॉय करत होत्या आपल्या लेकराईले पहिले चांगले शिकवा आपल्या पायावर उभं करा मंगच त्याईचे लग्न करा नाही तर मग श्री श्रीराम जानकी बैठे है मेरे शीने में श्री राम लेकी बाईले बी शिक्षण दिलं पाहिजेल त्याईले भी बी हुशार केलं पाहिजेल खनखन खन 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 खन, खन, खन। तिचा असा अद्भुत खणखणाट खन, खन, पाहून मी चकित झाले होते तिचे हातवारे गुडघे हलवण संवाद फेक सगळंच केवळ अशक्य होत हिला थिएटर करायची संधी मिळाली असती तर हिनं स्टेज गाजवलं असत असं मला वाटलं सगळ्या बायका उत्स्फूर्त दाद देत होत्या माय बाय बहिणा असाच करे व सत्यपाल सगळ्या बायकांचं ऐकल्यानंतर कीर्तन बुड्यामुळे आमच्या सासूबाई खूपच नाराज झाल्या असाच करे का व सत्यपाल पुन्हा कंदीन माय सत्यपाल आपल्या गावाले त्या हळूहळू त्या हळहळू लागल्या खणाखणा नाचून इल्याची माय थकली खाली बसून घाम पुसू लागली आज मी न मागता तिला थंडगार पाण्याचा लोटा आणून दिला पायव अमृता सत्यपाल महाराजाचं कीर्तन किती भारी झालं हो ना खरच छान झालं असेल विलासईंनी आता आपल्याला किती सुंदर करून दाखवलं विलासई तुम्ही जर नाटकात काम करत ना फार बहार झाली असती हो काय व आता मुलेच काय जमते बहीण उग जरासक सांगितलं व मी ना तुझी सासू आली नव्हती म्हणून उलस केलं जसं करून दाखवा म्हणलं तिले चहा ठेवू का आई हाव हाव ठेवजो जो बा आज समध्या इले चहा जो लय खास हाय माय कीर्तन मग मी सगळ्या बायकांना छान आल्याचा झंड चहा करून पाजला आजचा दिवस इल्याच्या आईचा होता धन्यवाद